नाही, आज अर्थात संभाजीनगरची शहराची भेट आहेच, जिल्ह्याची एक आढावा बैठक आहे, पालकमंत्री साहेब आहेत, खेरे साहेब आहेत, दाने साहेब सगळेच, पण मुख्यतः ऑरिक सिटी हे बघणं गरजेचं होतं, मला यायचं होतं इथे, कारण जे काही देसाई साहेबांचं खातं करत आहे, 2-3 वर्ष मी बघतो की इथे खूप इंडस्ट्रीज येण्याचा प्रयत्न करत आहेत, सतत एक मागणी असते. आज एक फेरी मारली इथे आणि खरोखर बरं वाटतं की महाराष्ट्रात असं काम होतं आणि अजून पुढे हे वाढत जाईल, इकडच्या स्थानिकांना पण नोकऱ्या मिळणार आहे, तिथे रोजगार वाढला की अर्थात राज्याचं पण रेव्हेन्यू वाढणार. तर अशा काही MIDC मध्ये अशी डेव्हलपमेंट जर आली तर खरोखर महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो. ही एवढी मोठी इमारत उभी आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित एखादं शहर जेव्हा बसत असतं, जसं आपण बघितलं असेल त्यावेळी नवी मुंबई असेल की आता ही ऑरिक सिटी असेल, ह्याला शहरात जसं बोलतो रूम 7 दिवसात झालं नव्हतं, शहर बसायला वेळ लागतं, त्याच्यात फॅसिलिटीज येतात, वेगळे वेगळे उद्योजक येत असतात, लोक येत असतात, एक एक कंपनी जसे येतील तसं हे वाढत जाईल आणि प्रत्येक शहराला एक वेगळा आपला वेग असतो, एक वेळ लागते, पण आपण बघतोय की ते 53 कंपन्या मला वाटतं अलॉट झालेल्या आहेत, त्याच्यातून काही सुरू पण झालेले आहेत, हे विकास होत जाईल. मी 2-3 इथे अम्युनिटीज सजेस्ट केल्यात, मला वाटतं त्यांच्या प्लॅनिंगमध्ये आहेत, मी त्यांना वेग द्यायला सांगितलेलं आहे. एक अर्थात वॉक टू वर्कमध्ये सायकल ट्रॅकचा मला आनंद झाला बघून, तसंच पब्लिक टॉयलेट थोडं असणं गरजेचं आहे, ते करतात. अर्बन सिंक्स म्हणजे कार्बन सिंक करण्यासाठी, म्हणजे अर्बन फॉरेस्ट हे ज्याला आपण बोलतो की जिथे झाडं इंटेन्सिव्ह मेथडनी लावले जातात, मियावाकी प्लांटेशन मुंबईत 4 लाख झाडं लावतं, तसंच ठाण्यात करतोय, प्रत्येक शहरात करतोय, तसंच मी बोललो ऑरिक सिटीमध्ये पण एक अर्बन सिंक आपण करणं गरजेचं आहे, आणि पोलीस हाऊसिंगवर थोडं इथे लक्ष देणं गरजेचं आहे, ते पण त्यांनी घेतलेलं. आज रस्त्यांचे विषय झाले, नुसतं तोच नाही तर जालना रस्ता असेल किंवा मुंबई नागपूर समृद्धी हवी असेल, या सगळ्यासाठीच प्रस्ताव जे येतील त्याच्यावर आपण पुढे काम करू. आज राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत आणि हिंदुत्वात सोबतच आता संभाजीनगर पण त्यांनी हायजॅक केलं आहे. मी आज कामाबद्दल बोलीन, राजकीय विषयांसाठी आलो नाहीये, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, आता राजकीय बोलायचं नाही, आता काम करायचं. मुख्यमंत्री साहेबांनी पण काल सांगितलेलं आहे की निवडणुका येतील तेव्हा निवडणुकींवर बोलू, राजकीय बोलू, आज फक्त कामांबद्दल आहे. मी कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलेलो नाहीये, कामांसाठी येत असतो, त्याचा आढावा घेत असतो. एक आहे की शहराच्या मागे भक्कमपणे राज्य सरकार उभं आहे आणि जे काही विकासाला इथे लागेल ते देण्यासाठी आम्ही इथे बांधील आहोत आणि तो शब्द आम्ही पाळणार आहोत. आपण बघितलं असेल की गेले वर्षानुवर्ष इथे महानगरपालिका काम करत होती, पण जसं राज्य सरकार मागे उभं राहायला पाहिजे होतं तसं त्या संख्येने नव्हतं. आता सगळंच पूर्ण महाराष्ट्रभरात मुख्यमंत्री साहेब स्वतः फिरतात, इथे पण येऊन गेलेले, इथे पण जिल्हास्तरीय बैठका झाल्या, जे प्रोजेक्ट्स मंजूर केलेले आहेत, काही रखडलेले प्रोजेक्ट होते त्याला आपण चालना दिलेली आहे. त्या प्रोजेक्टचा आढावा घेण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी मी आलेलो आहे. निवडणुका लागल्यावर राजकीय बोलायला येणारच आहे आणि त्याच्यात मला वाटतं तेव्हा तुम्ही पण बोलणार, मी पण बोलणार. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए.